भाजप नेते आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी राज्यात सत्तेवर आलेल्या उद्धव ठाकरे सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. हिंदुत्व विकून शिवसेनेनं मुख्यमंत्रीपद घेतलं असा घणाघाती आरोप नारायण राणे यांनी केला. राज्यात सत्ता बदलानंतर कोकणातील विकास कामे ठप्प झाले आहेत. ठाकरे सरकार विकास करण्यासाठी अस्तित्वात आले नसून कामं बंद करण्यासाठी अस्तित्वात आले आहे. काम बंद करून ठेकेदाराला बोलवायचे आणि पैसे उकळायचे असा सर्व प्रकार सुरू असल्याचा गंभीर आरोप नारायण राणे यांनी केला. ठेकेदाराकडून वसुलीसाठी या सरकारनं स्थगितीचा सपाटा लावला आहे. हे सरकार म्हणजे स्थगिती सरकार असल्याची टीका नारायण राणे यांनी केली. नारायण राणे हे कणकवली येथे रविवारी पत्रकारांशी बोलत होते. सत्तेत आलेल्या सरकारचे अद्याप खातेवाटपही झाले नाही, अजून मंत्रीही ठरले नाहीत, त्यामुळे राज्याचा विकास ठप्प झाला आहे. हे सरकार राज्याला अधोगतीकडे नेणार आहे. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी याला जबाबदार आहेत असा आरोप नारायण राणे यांनी यावेळी केला. इथले खासदार अधिकाऱ्यांना आदेश तरी देऊ शकतात का असा सवालही नारायण राणे यांनी उपस्थित केला आणि बेकायदा बैठका घेऊन हे सरकार कामाचा आव आणत आहे असा टोलाही राणेंनी लगावला. विकास कामाबाबत केलेला अन्याय सहन केला जाणार नाही असा इशाराही नारायण राणे यांनी ठाकरे सरकारला दिला. हे सरकार दीर्घकाळ चालणार नाही. महाविकास आघाडी म्हणजे तीन पक्ष वैयक्तिक स्वार्थासाठी एकत्र आले आहेत. हे काही महिन्यांचे पाहुणे आहेत असे नारायण राणे यांनी सांगितले. त्यामुळे आता नारायण राणे यांच्या टीकेला शिवसेनेकडून काय उत्तर मिळतं हे पाहण्यासारखं असणार आहे. नारायण राणे यांच्या वक्तव्याबाबत आणि महाविकास आघाडीबाबत तुमचं मत, तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका आणि असेच राजकीय व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. लवकरच घेऊन पुढचा व्हिडिओ, तोपर्यंत रजा द्या. जय महाराष्ट्र.